कोलंबिया बंदरावर मुंबा नावाचा कोळी मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असे. एक दिवस त्याला देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितलं, या तलावाच्या तळाशी मी तुला सापडेन. हे कळल्याबरोबर ताबडतोब त्यांनी तलाव उपशाचं काम हाती घेतलं आणि खरोखरच दृष्टांताप्रमाणे त्याला देवीची मूर्ती तिथे सापडली. जिथे त्याला मूर्ती सापडली तिथेच त्यांनी देवीची प्रतिष्ठापना सुद्धा केली आणि त्याच नावावरनं पुढेही मुंबा देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. ट्रस्टी श्री प्रवीण संघवी आज आपल्या बरोबर. जाणून घेऊया देवीच्या पूजा अर्चनेविषयी आणि इथल्या मंदिराविषयी त्यांच्याकडून. नमस्कार. आप हमें मंदिर के बारे में बताएंगे? ये मुंबा देवी 450 से मुंबई में है. जब ये मुंबई छोटे छोटे टापुओं में थी उसी टाइम जहाँ अभी बोरिंग बंदर है वहाँ पर एक छोटा सा मंदिर था और सब जगह समुद्र ही था. उसी टाइम पर जो फिशरमैन जो आते थे वही ज़्यादातर वहाँ पूजा करने चाहते थे. बाद में ब्रिटिश गवर्नमेंट को वो जगह की जरूरत हुई, वहाँ बोरीबंदर स्टेशन बनाना था, इसीलिए ये लोग ने यहाँ पर जेवरी बाजार में बहुत ही बड़े जगह देके ये मंदिर के लिए ये लोग मंदिर भी बना दिया ब्रिटिशों ने. जी हाँ, ब्रिटिशों ने दी. उसी बात साथ में बड़ा लेक भी था यहाँ पर, उसके वो स्थान या कुछ भी पूजा करने के लिए भी काम में आता था. बाद में पानी बिगड़ गया इसलिए म्यूनिसिपालिटी ने वो एक्वायर कर दिया. अभी वो ज़मीन में ग्राउंड है और जो ये खाली जगह थी वो सब दुकानदारों ने कब्जा कर दिया, इससे अभी इतना भीड़ बहुत ज़्यादा रहता है. और मुंबा देवी का नाम से मुंबई का नाम हुआ है, मुंबा देवी देवी से हुआ है. आज भी मुंबई इसीलिए बोलता है बिकॉज ऑफ मुंबा देवी. इसमें लोगों में श्रद्धा इतनी ज़्यादा है कि कुछ अपने वहाँ बच्चे नहीं होते, संतान नहीं होते तो यहाँ आके प्रार्थना करते हैं तो ज़रूर उसको फल मिलता है. उसके बाद में लोग अपने बच्चे को लेकर यहाँ पूजा करने के लिए जाते हैं. शादी के बाद में भी कई लोग यहाँ पर अपने पहले यहाँ प्रणाम करने के लिए आते हैं. और ख़ास तौर पे जो जो महोत्सव होता है, त्यौहार होता है, यहाँ तो इतनी लंबी भीड़ लगती है कि अप टू कालबा देवी रोड तक भी लंबी लंबी लाइन होती है नवरात्रि में. और लोगों में श्रद्धा बहुत है, भीड़ भी बहुत काफी होती है. आम्ही ऐकले की या देवस्थानाकडनं खूप सामाजिक कार्य होतं. काय नक्की सामाजिक कार्य होतं? जो संस्था है एजुकेशन के लिए या तो कोई बीमारी के लिए या कोई सोशल में जैसे पोलियो का चीज हो या कोई इसको अंधापा हो, ब्लाइंड के इंस्टीट्यूट हो, वो सबको जो भी हमें एप्लीकेशन देते हैं या डोनेशन के लिए वो सबको हम डोनेशन देते हैं. दुर्गे दुर्घट भारी तुदविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी. जय देवी महिषासुर मतिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. आपण कुठून आलात आणि आपलं नाव? मी डोंबिवलीवरून आलो आहे. माझं नाव शैलेश दरगुडे आहे. देवीकडे मी लहानपणापासून येतो. साधारण इथे मावशी राहत असल्यामुळे पहिल्यापासून देवीचं आकर्षण तर होतंच, मुंबा देवीचं, त्यामुळे नेहमी येतो इथे. आणि या तुमच्या मिसेस होणार आहे? मिसेस नमस्कार. नमस्ते. तुम्ही इथे नेहमी येता? दुसऱ्यांदा आली मी इथे. पण आता डोंबिवली तुम्ही कुठे राहता? नेरूळला राहते मी. पण नेरूळ डोंबिवली हे खूप लांब आहे, तिथून इथे येण्यामागचं कारण आता हे सांगता त्यांची मावशी आहे म्हणून ही लहानपणापासून येत आहे. तुमची इथे येण्यामागची भावना काय? ॲक्च्युली हे म्हणजे देवीचीच आता इच्छा आहे की म्हणजे त्यांचं एवढं म्हणजे कृपा आहे आपल्यावर, मग त्यांचं दर्शन घेणं जरुरी आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित होतं. मुंबादेवीचं दर्शन घेतल्यावर नक्की मनात भावना काय असतं? मनात शांतता येते, मन निर्मळ होतं. आणि आपल्याला? मुंबा देवी म्हणजे दुसरी आईच आहे आमची ती, त्यामुळे त्या गोष्टीकरता आम्ही देवीचं दर्शन म्हटलं तरी आमचं एक खूप मॉरल सपोर्ट मिळतो. बाकी असं मनात असं देवीकडे हे मागायचं असं नाही, पण एक दर्शन आहे ते खूप मस्त वाटतं. तेव्हा भेटूया प्रदक्षिणेच्या नव्या मार्गावर. तोपर्यंत नमस्कार.